बुलढाणा येथे जिल्हा मेळावा सुरू असताना बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या पुत्रांनी व शिंदे गटाच्या इतर लोकांनी भ्याड हल्ला करून कार्यक्रमाची नासधूस केली। त्या सर्वांचा जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्ह्यासह संपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला। यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम काडपांडे, तालुका उपाध्यक्ष देवीदास गोपे, भाईजान संतोष बोरसे, संजय भुजबळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज करिता अर्शद इकबाल, जळगाव। बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने 3 तारखेला आम्ही अतिशय या जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्रजी केडेकर व बुलढाणा जिल्ह्याचे सर्व सन्माननीय सहसंपर्क प्रमुख, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख सन्माननीय वसंतरावजी भोसले असतील, सन्माननीय आमचे जालिंदरजी बुद्वत असतील, यांच्या सर्वांच्या आदेशान्वये या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सोहळा आणि त्यांचा सत्कार सोहळा करून कुठंतरी त्यांना कामाचे आदेश देण्यात यावे। त्याच्यामध्ये मग सदस्य नोंदणी असेल, त्याच्यामध्ये विविध विषयाचे आंदोलन असतील, अशा प्रकारच्या सूचना देण्याकरता आम्ही तो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता। सुरुवात सत्कारही नाही झाला तर फक्त एक आमचे वडते म्हणून आलेले होते, माननीय लक्ष्मणरावजी वडले म्हणून आलेले होते, त्यांचा सत्कार झाला आणि बस पुढची रूपरेषा कार्यक्रमाची सुरू होणार तेवढ्या मध्ये माननीय या शिंदे गटाचे आमदार संजयजी गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे इतर सहकारी 10-15 लोक येऊन त्यांनी सभागृहामध्ये अनाधिकृत प्रवेश करून होळगूस घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला की बा ते जरी धुळगूस घालत असले तरी कार्यक्रम आपला आहे, आपण कुठेतरी शांतता राखावी। अशा प्रकारचं प्राध्यापक नरेंद्र खेडेकर असतील, जालिंदर बुद्वत असतील, मी स्वतः असेल, आमचे छगनरावजी मेहत्रे असतील, सहसंपर्क प्रमुख, सर्वांनी शांततेमध्ये त्या लोकांना आवाहन केलं की आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणी काही करू नये, त्यांना काय करायचं त्यांना करू द्यावं, अशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्यानंतर आम्ही जवळजवळ 250 ते 300 लोक त्या सभागृहामध्ये होतो आणि इनडोअर कार्यक्रम असल्यानंतरही त्या लोकांनी येऊन तिथं अतिशय नाहक धुडगूस घालून कुठंतरी एक दादागिरी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या माध्यमातून केलेला आहे। निश्चितपणे त्या पद्धतीनं आमच्या वरिष्ठांनी त्याची सर्वांनी नोंद घेतलेली आहे आणि आम्ही ठरवलं त्याच दिवशी की अतिशय शांततेच्या मार्गानं या लोकांना कुठंतरी शिवसेनेचा आज जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व सहन होत नसल्यामुळे हे कुठंतरी जाणून बुजून कुठंतरी बोट लावण्याचा तिथं नख नाही तिथं कुजडी लावण्याचा प्रयत्न करत आहे। अशा प्रकारचा आम्ही त्या दिवशी विषय घेऊन ठरवलं की येणाऱ्या सोमवारला आपण सर्व जिल्ह्याच्या वतीनं प्रत्येक आपल्या उपविभागीय कार्यालयावर आणि जिथं जिथं तालुका प्लेसला तहसीलदाराचे कार्यालय असतील त्या कार्यालयावर सर्व शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्व मिळून या ज्या घटनेचा झालेला या घटनेचा निषेध नोंदवाचा आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन